आज आहे गुढीपाडवा आणि आजच्या शुभ मुहूर्तावरती मी दान करायचा विचार करतो तर हे जेव्हा जरा माणसं देतो त्याच्यानंतर बोलू आज गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग ब्लॉग आज आपण सुरू करूया आणि आजच्या ब्लॉगमध्ये आहे गुढीपाडव्याचं दर्शन म्हणजे गुढी आमच्या घरी उघडे दरवर्षी गुढी उभारतो आम्ही तर आज त्याचं दर्शन तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जरा फोटोशूटचा प्लॅन आहे म्हणून ब्लॉग पण करतो आणि मराठी वर्ष चालू होणार आहे तर मराठीमध्ये ब्लॉग झालाच पाहिजे तर एक गोष्ट शेअर करायची होती की आज आहे नवीन वर्ष मराठीचा आणि दरवर्षी गुढीपाडव्याला आपलं मराठी वर्ष हे चालू होतं म्हणजे जसं 31ला असतं की ते इंग्रजांचं आहे आणि जे आपलं गुढीपाडव्याचं मराठी वर्ष ते मराठी वर्ष आज चालू होत आहे काही सगळ्यात पहिलं की तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याचे खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाचे खूप शुभेच्छा काही संकल्प आखला असेल तर तो नक्की पूर्ण करा मी पण सुद्धा आखणार आहे थोडं फिटनेसचा आणि थोडा अजून इम्प्रुव्हमेंटचा आणि ब्लॉग अपलोड करण्याचा तर खूप शुभेच्छा कारण माझे केस खूप खराब दिसतात आणि विंचरता येत नाही खूप असा मोठा टोपी काढली तर खूप असं जोकर वाटेल मी म्हणून मी टोपी घातली ऊन लागत नाही आहे मला सगळ्यात सकाळी बोलल्याप्रमाणे मी आता चाललो आहे फिरायला निघायला लॉकडाऊन आहे तरी आम्ही फिरायला चाललो आणि माझ्यासोबत एक स्पेशल व्यक्ती आहे त्याचं इंट्रोडक्शन ऑलरेडी झालं आहे आपल्या जुन्या ब्लॉगमध्ये पण त्याचा चेहरा मी थोड्या वेळानंतर दाखवतो आता कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा डाऊन आहे तर आम्ही चाललो आहे गाडेश्वर आणि इकडेसुद्धा लॉकडाऊन कडक आहे पण आम्ही जस्ट जाणार आहे फोटोशूट करणार आहे आणि लगेच रिटर्न येणार आहे आणि आज पाडव्यानिमित्त थोडंसं बाहेर पडलं सुट्टी पण असते म्हणजे आता सगळ्यांनाच सुट्ट्या आहेत मोठीच जे अंकल तर काय कॅमेरा कधीही बंद होऊ शकतो तर मोठा ब्लॉग नाही येणार आम्ही आता आलो आहे गाडेश्वर गाडेश्वरच्या पुढे हा स्पॉट पडतो जिथे पूर्ण पाण्याचा फ्लो असतो आणि तिथे लोक एन्जॉयमेंट करायला येतात माझा नाही कोण तर मी तुम्हाला बोललो होते की मगाशी माझ्यासोबत एक VIP पर्सन आहे जो आपल्या ब्लॉगमध्ये याच्या आधी येऊन गेलाय तर VIP पर्सन प्रसाद सुभेदार भरपूर दिवसाने ब्लॉगमध्ये येतो तर प्रसाद बरं पुन्हा प्रश्न तुला विचार कसं वाटतंय तुला मस्त वाटते पहिल्यांदा आणि प्रसाद आला की दरवेळी पाऊस पडतोच पडतो आणि जब भी मिलते बारिश होती है आणि इथे पाऊस पडतो आम्ही आधीला गेलो होतो तेव्हा पण पाऊस पडत होता आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाऊस पडतोय नवीन वर्षाचं स्वागत होत आहे ए बाबा लागले तर आम्ही चाललो आता थोडं फोटोशूटला फोटोशूट करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण माझ्याकडे फोटोज नाही आहेत इंस्टाग्रामवर पण टाकायला नाही आहेत व्हॉट्सअपच्या DP फोटो नाही आहेत माझ्याकडे इतकं गरिबी आली माझ्या कामामध्ये एवढा वेळ निघून जायचा की फोटो काढायला पण टाइम नाही मिळत आता लॉकडाऊनच्या निमित्ताने आम्ही फोटो काढायला आलो आणि आता कडक लॉकडाऊन लागणार आहे माया होणार आहे पुढे तो बिचारा गेला होता जॉबसाठी
मुंबई मध्ये नाही मिळत. तिथून पण रिटर्न आला. इथे पाणी आहे रे. हे बघा तुम्हाला खोटं वाटतं पाऊस बघा. गाईस इकडे बघू शकता तुम्ही पाऊस बऱ्यापैकी मस्त पैकी पडून गेलेला आहे आणि आम्ही पण पावसाचा मस्त अस्वाद बोलतात ना त्याला. स्वाद म्हणजे अस्वाद. अस्वाद नाही स्वाद घेतलाय. अरे कहना क्या चाहते हो. निघ्या निघायचा प्लॅन करतोय. मस्त जागा आहे बघून घ्या एकदा. आणि वातावरण पण खूप छान झालंय. पाऊस पडून गेलाय. मी इथे चालता चालता थोडं एका ठिकाणी आलो. पण इथे काही कलाकार आहेत त्यांनी काहीतरी मेसेज सोडलाय तो मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा मी वाचू शकते काय काय लिहिलेलं त्याच्यावर. खूप छान पद्धतीचा मेसेज आहेत. असं तर काहीतरी केलं नवीन पिढीने. खूप बरं वाटत बघायला. तर गाईस हे शर्ट मी बॅगेतून आणलं होतं आणि आता चाललंय घरच्या दिशेला. तू कसा येणार आहेस. असं चल सरळ. तर गाईस आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही थोडं फिरायला आलो. थोडं एन्जॉयमेंट केली. भरपूर दिवसानंतर माझा मित्र मला भेटायला आला. तो बोलला चल आपण जाऊ. मी तू बोलला ना जाऊ आपण फिरायला. मी नाही गेलो. लॉकडाऊन आहे. मी नियम पाळतो. तो बोलला तर म्हटलं आपण जाऊया. मी नाही गेलो. तर गुढीपाडव्याच्या निमित्त असं झालं. एक गोष्ट तुमच्याशी एक शेअर करायची की काय बोलणार होतो मी विसरलो. मला एक असं बोलायचं होतं की गुढीपाडव्यानिमित्त आपला मराठी ब्लॉग हा येणारच आहे. जे मी सकाळी मी बोललो तो येणारच होता आणि काही झालं तरी मी करणारच होतो. आणि तो ब्लॉग आज अपलोड करायचा होता. त्याचं कारण असं आहे की आज गुढीपाडवा आहे. हा ब्लॉग जर उद्या परवा अपलोड करून काय मतलब नाही त्याचा. बरोबर आहे उद्या. तर माझा प्रयत्न होता की मराठी ब्लॉगिंग. मला बरेच जण बोलतात की तू हिंदीमध्ये ब्लॉग कर. तुझं ब्लॉगिंग चांगलं आहे. तू बोलतोस चांगला पण तू हिंदीमध्ये ब्लॉग कर. मी हिंदीमध्ये का ब्लॉग करू. तर माझी मराठी इतकी चांगली असेल. मी जर मराठीमध्ये कम्फर्टेबल असेन तर मी हिंदीमध्ये का ब्लॉग करू. म्हणून मी आज नवीन वर्षाच्या निमित्ताने थोडं फ्रीली मनावर ताण न ठेवता कॅमेरा समोर आलोय तुमच्याशी बोलायला. तर गाईस मला असं वाटतं की मराठी ब्लॉगरला पण आपण सपोर्ट केला पाहिजे. त्याच्यामध्ये मी असेन किंवा दुसरा कोणी असेन पण त्याच्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा. कॉमेंट पण करा. जर त्याचा व्हिडिओ घाण असेल म्हणजे खराब असेल तर त्याला असं मी समजावू शकतं की बाबा असं नको व्हिडिओ बनवू तसा बनव. अरे रस्ता चुकलो. तर तुम्ही एक सजेशन तरी देऊ शकता कारण मराठी माणूस आपला किती मागे तुम्हाला माहिती आहे. फक्त व्हॉट्सअपच्या स्टेटसला इंस्टाग्रामच्या स्टोरीला असं काहीतरी स्टेटस ठेवून महाराजांचं नावाने स्टेटस ठेवून काय उपयोग नाही आहे. एकमेकांना सपोर्ट केला तरच फायदा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. नसेल आवडलं तर सोडा. पुढचा ब्लॉग बघ. बाय.